उल्हासनगर येथील 40 वर्षीय लठ्ठ रुग्णावर यशस्वी यकृत प्रत्यारोपण. नवी मुंबईतील मेडी कव्हर हॉस्पिटलच्या डॉक्टरांना यश. लठ्ठपणाच्या आजाराने ग्रासलेल्या 100 किलो वजनाच्या 40 वर्षीय रुग्णावर नवी मुंबईतील मेडी कव्हर हॉस्पिटल मध्ये यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. यात रुग्णाला फॅटी लिव्हरचे निदान झाले, जे पुढे जाऊन लिव्हर सिनोसिस या गंभीर आजारास कारणीभूत ठरले होते. सर अभी मैं ठीक हूँ सर, गुड आफ्टरनून. कैसे हैं? मुझे 3 महीने से प्रॉब्लम था वेट का, और बाद में मुझे मालूम पड़ा कि मुझे जॉन्डस है. उस हिसाब से मेडिसिन चालू था, लेकिन उसमें 3 महीना निकल गया. उसके बाद में सर ने मुझे ये ट्रांसफर के लिए बोला. मेरा उसमें लीवर ज़्यादा डैमेज हो गया जॉन्डस की वजह से. ऑपरेशन सर मेरा 9 तारीख को हुआ. अभी मुझे 1 महीना 6 महीना हो गया है. अभी मैं ठीक हूँ, एकदम ओके. डॉक्टर अमृत राज, डॉक्टर हीरक पहारी, डॉक्टर अमरीन सावंत आणि संचालक डॉक्टर विक्रम राऊत यकृत प्रत्यारोपण आणि HPB शस्त्रक्रिया यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. लिव्हर ट्रान्सप्लांट युजली ज्यांचं लिव्हर मोर दॅन 70% डॅमेज झालं आहे आणि ज्यावेळी मेडिसिनने आपण त्यांचे कंट्रोल नाही करू शकत, त्यावेळी लिव्हर ट्रान्सप्लांट आपण सजेस्ट करतो. लिव्हर हा जो पेशंट होता मिस्टर मोटवानी, ते 100 किलोचे होते. त्यांना फॅटी लिव्हरचा आजार होता आणि ज्यावेळी मेडिसिन्स फेल होते त्यावेळी त्यांच्या सासऱ्याने त्यांना लिव्हरचा पार्ट दिला. आणि लिव्हर ट्रान्सप्लांटनंतर जे सक्सेस रेट आहे ते 90-95% आहे आणि लोक जवळजवळ पुढचे 10-15 वर्ष नॉर्मल आयुष्य जगू शकतात. जे कोणी डोनर असतो त्याचे आम्ही खूप टेस्ट करत असतो. युजली लच्या लिव्हरची साईज बघतो, क्वालिटी बघतो. सगळ्या गोष्टी जर ठीक असतील तरच मग आपण पुढे प्रोसीड करतो लिव्हर डोनेशनसाठी. युजली डोनर 7-8 दिवस हॉस्पिटलमध्ये राहतो आणि पुढच्या 2-3 महिन्यात त्याचं पूर्ण लिव्हर रिजनरेशन होतं आणि ते नॉर्मल फंक्शन करू शकतात. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, कल्याण.